नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय गडचिरोली यामध्ये सफाईकारी या पदाची भरती निघालेली आहे, तर या बाबाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर जिल्हा न्यायालय गडचिरोली यामध्ये एकूण 2 जागेसाठी सफाईकारी या पदाची भरती निघालेली आहे। तर यामध्ये 2 जागेसाठी निवड यादी लागणार आहे आणि 1 जागेसाठी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला हा अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे। तर आस्थापनेवरील सफाईगाराचे 2 पदासाठी निवड यादी आणि 1 जागेसाठी उमेदवारी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे। तर याची पात्रता बघा, अगोदर शरीर प्रकृतीने सदृढ व पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम असावा। तर मित्रांनो, तुम्ही शरीर प्रकृतीने सदृढ असणे गरजेचं आहे, तुम्हाला लिहिता वाचता येणे गरजेचं आहे, याची एवढीच पात्रता आहे आणि तुम्ही शरीर प्रकृतीने सदृढ असणे गरजेचं आहे। ब महत्त्वाचं आहे, उमेदवारास कोणत्याही गुन्ह्यात अटक झालेली नसावा किंवा दोषी ठरविण्यात आलेले नसावा। ठीक आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोषी किंवा गुन्ह्यात अटक झालेली नसावी। नंबर 3, 28 मार्च 2006 नंतर जन्मास आलेल्या मुलांमुळे उमेदवाराच्या हयात मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी। तर मित्रांनो, तुम्हाला 28 मार्च 2006 नंतर 2 पेक्षा जास्त अपत्य नसावे, म्हणजे 3 जर तुम्हाला अपत्य असेल आता तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकत नाही। तर वयोमर्यादा बघून घ्या, याची वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, लक्षात ठेवायचं 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि 18 ते 43 वर्षापर्यंत मागासवर्गीयांना वयोमर्यादा या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे। जर तुम्हाला न्यायालयामध्ये अर्ज भरायचा असेल, ह्या ज्या सूचना आहे महत्त्वाच्या असतात, या सविस्तर वाचायच्या अगोदर नंतरच हा अर्ज भरायचा। 1 आणि 2 जनरलला तुम्ही वाचू शकता। नंबर 3 बघा, अर्ज A4 आकाराच्या एका पांढऱ्या रंगाच्या कागदावर संगणित किंवा टंकलिखित किंवा हस्तांक्षरित केलेला असावा। तर मित्रांनो, तुम्ही अर्ज टायपिंग करू शकता, संगणकावर तयार करू शकता किंवा स्वतः पण लिहू शकता। या जाहिरातीत दिलेल्या नमुन्याप्रमाणेच आणि त्यात दिलेल्या मांडणीप्रमाणेच अर्ज करावा। ठीक आहे मित्रांनो, अर्ज तुम्हाला A4 साईजवर तयार करावा लागेल। नंबर 4 बघा, महत्त्वाचा, उमेदवाराने प्रमाणपत्रे अथवा प्रमाणपत्राच्या प्रति अर्जात जोडू नये। तर मित्रांनो, अर्जासोबत जे काही प्रमाणपत्र दिलेले असेल ते तुम्हाला सध्या जोडायचं काम नाही आहे। नंबर 5 बघा, उमेदवार त्याच्या 3 अलीकडचे पासपोर्ट साईजचे 2 एकसारखे रंगीत छायाचित्रे, त्यापैकी 1 छायाचित्र अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि उर्वरित भाग अर्जावर येईल, तसेच दुसरे छायाचित्र अर्जासोबत संलग्नित करावे। तर मित्रांनो, तुम्हाला 2 फोटो आवश्यक आहे, 1 फोटो तुम्हाला अर्जावर चिटकावा लागेल आणि 1 फोटो अर्जासोबत पाठवावा लागेल। ठीक आहे, तर तुम्हाला 2 फोटो जवळ असणे गरजेचं आहे, 1 फोटो अर्जाला चिटकवायचा आणि 1 फोटो अर्जासोबत पाठवायचा आहे। मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला सध्या कुठलेही डॉक्युमेंट जोडायचे नाही। जेव्हा तुमचं नाव मुलाखतीमध्ये जाहीर केलं जाईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट लागणार आहे, त्यामध्ये 2 चारित्र्य सन्मान्य जे दाखले जे मागितलेले आहे ते पण तुम्हाला मुलाखतीच्या वेळेत द्यावा लागणार आहे। आता तुम्हाला अर्जासोबत पाठवण्याची गरज नाही आहे। ठीक आहे, नंबर 7 बघा, उमेदवारात मुलाखतीसाठी उपस्थित होताना कार्यालयाकडून पुरविण्यात येणारा लहान कुटुंबाबाबाचे प्रमाणपत्र विविध नमुन्यामध्ये भरून देणे बंधनकारक राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जे लहान कुटुंबात प्रमाणपत्र दिलेलं आहे ते पण तुम्हाला मुलाखतीसाठी जेव्हा तुमची नियुक्ती होईल त्यावेळेस द्यावं लागणार आहे। तर बघा मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला 1 तुमचा पूर्ण पत्ता लिहिलेला पोस्टकार्ड पाठवायचा आहे आणि 5 रुपयाचे पोस्टल तिकीट लावलेला आणि त्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहिलेला पिनकोड सहित अर्जासोबत तुम्हाला पाठवायचे आहे। 5 रुपयाचं तिकीट लावलेला, 1 लिफाफा, त्याच्यावर तुमचा पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि 1 पोस्टकार्ड तुम्हाला अर्जाला जोडून पाठवायचं आहे। याची अंतिम तारीख जी आहे 26 सप्टेंबरपर्यंत तुमचा अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे। 26 नोव्हेंबरला सापल्य व स्वच्छता चाचणी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजतापर्यंत घेण्यात येईल। तर मित्रांनो, 26 नोव्हेंबरला तुमची चापल्य व स्वच्छता चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर मित्रांनो, याचा जो निकाल आहे चापल्य व स्वच्छता चाचणीचा हा 26 नोव्हेंबरला सायंकाळी साईटवर उपलब्ध केला जाईल किंवा त्यांच्या नोटीस बोर्डावर पण लावण्यात येणार आहे आणि तुमची 29 नोव्हेंबरला मुलाखत घेतल्या जाणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, अर्ज भरण्याच्या अगोदर ही जी माहिती आहे हे व्यवस्थित वाचूनच अर्ज भरायचा। तर मित्रांनो, हा अर्ज दिलेला तुम्हाला, हा अर्ज तुम्हाला तयार करावा लागेल A4 साईजमध्ये आणि तयार करून हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे। अर्जासोबत तुम्हाला सध्या कुठलेही डॉक्युमेंट पाठवण्याची गरज नाही, अर्ज भरून तुम्हाला सध्या पाठवायचा आहे। एकच अर्ज दिलेला आहे मित्रांनो, हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवणे गरजेचं राहणार आहे। याची जी अंतिम तारीख आहे हे 26 सप्टेंबर आहे,
सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे। अर्ज तुम्ही नोंदणीकृत डाक पोस्टपत्राद्वारे म्हणजे RPAD किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्टने पाठवायचं। साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही, एकतर रजिस्टर करून अर्ज पाठवायचा किंवा स्पीड पोस्टने अर्ज पाठवायचा। अर्ज पाठवण्याचा प्रथम मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे, प्रबंधक जिल्हा न्यायालय गडचिरोली या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। 26 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे। आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाईगार या पदाकरिता अर्ज। लक्षात ठेवायचं तुमचं पॉकेट राहणार आहे या पॉकेट, अशा यावर लिहायचं सफाईगार या पदाकरिता अर्ज। तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं, अर्ज हा तुम्हाला रजिस्टर्ड पोस्टाने किंवा स्पीड पोस्टानेच पाठवायचा, साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही। याची अंतिम तारीख आहे 26 सप्टेंबर। 26 सप्टेंबर पर्यंत तुमचा अर्ज गडचिरोलीच्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे। 26 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे। तर मित्रांनो अर्ज कशा प्रकारे भरायचा आणि अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे याबाबत सविस्तर व्हिडिओ उद्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर येऊ जाईल। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे हे तुम्हाला सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहो। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।